नमस्कार गुड हेल्थ या ऑफिशियल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या व्यक्तींचे दात पिवळे झालेले असतील तर पांढरेशुव करण्यासाठीचा आजचा हा उपाय सर्वांसाठी खूप प्रभावी आहे आयुर्वेदिक आहे कुठलाही साईड इफेक्ट नसणारा आहे अशा या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा तर चला जाणून घेऊ आपले पांढरेशुवर दात कसे करायचे तर आपल्या घरातील हा पदार्थ म्हणजे की बाजारामध्ये पालेभाज्यामध्ये हा मिळणारा फळभाज्याच्या स्वरूपात असतो कंदमुळे स्वरूपात तर ही चा आहे मुळा आपल्या दातावरचं आलेला पिवळेपणा दूर करतं आणि आपले दात पांढरे शुभ्र करतं असा हा मुळा फक्त या मुळ्याचा आपल्याला चावायचा आहे आणि या मुळ्याच्या सेवनाने आपल्या दातावरचा आलेला पिवळेपणा दूर होतो आता यावरचा दुसरा एक महत्त्वाचा घटक टाकायचा आहे ते म्हणजे लिंबू आता याचा उपयोग कसा करायचा पहा या मुळ्याच्या कापावरती आपण हे छोटे छोटे काप घेतलेले आहेत या कापावरती आपल्याला हो फक्त लिंबाचे दोन चार थेंब टाकायचे आहेत आणि हे जे मुळ्यावरती टाकलेली आपलं लिंबू आहे याचा रस आहे यामुळे आपल्या दातावरचा पिवळेपणा पूर्णपणे दूर होतो फक्त आपल्याला याचा चावून चावून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याचं चावायचं आहे आपल्या दातावरचा पूर्ण पिवळेपणा घालवण्यासाठी चावून चावण्याचा जो चोता आहे हा चोता आपल्या तोंडातला बाहेर फेकून द्यायचा आहे आपल्याला गिळायचा नाही मात्र असा हा उपाय फक्त मुळ्यावरती या जे काप आहे या कापावरती आपल्याला लिंबू टाकायचा आहे आणि हे आपल्याला चावायचे आहे असा हा गुणकारी उपाय या उपायाने पिवळे झालेले दात पूर्णपणे पांढरे शुभ्र होतात मात्र हा उपाय आपल्याला तीन दिवस करायचा आहे दातावरचा पिवळेपणा दूर होतो चहाचा अतिरिक्त सेवनामुळे पिवळे दात होतात आणि दातांचं आरोग्य बिघडतं आणि म्हणून असा हा आयुर्वेदिक उपाय करा आणि दातांच्या बाबतीतल्या सर्व समस्या दूर होता। दाता होता। दात होतात दातातून रक्त येत असेल ते सुद्धा बंद होतं आणि दात पांढरे शुभ्र होतात दातावरती साठलेल्या बॅक्टेरिया असेल घाण असेल तोंडाचा वास येतो दुर्गंधी येत असेल ते सुद्धा बंद होते आणि आपल्या मुखाच्या स्वरूपातल्या सर्व समस्या दूर होतात असा हा उपाय कुठलाही साईड इफेक्ट नाही शंभर टक्के आयुर्वेदिक आहे आणि यानुसार आपले पिवळे झालेले दात पूर्णपणे पांढरे होतात असा हा आयुर्वेदिक उपाय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद